नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या आपण तुळशी इथं उपस्थित आहोत. या ठिकाणी आज ग्रामपंचायतीची निवडणूक, आता मतदानाची प्रक्रिया जवळपास संपत आलेली आहे आणि आपल्या सारेही सरपंच पदाचे उमेदवार आपल्यासोबत असणार आहेत. आजचं हे तुळशीतलं मतदान जवळपास 85 ते 86% गेलेलं आहे, मतदान झालेलं आहे आणि यांच्या भावना काय आहेत आणि खऱ्या अर्थानं विजयी कोण होणार आहे, त्यांना विश्वास किती आहे, आत्मविश्वास किती आहे हे आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुळशी ग्रामस्थांचं किंवा मतदारांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन यासाठी की आज सकाळपासून जे मतदान या ठिकाणी होते, मतदार जे होते ते शांततेत मतदान या ठिकाणी आता जवळपास पार पडत आलेलं आहे. सुरुवातीला आपण सत्ताधारी गटातील जे माजी सरपंच आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल, स्वागत आहे तुमचं, काय स्थिती आणि काय वाटते आपल्याला? आजची परिस्थिती खेळीमेळीच्या वातावरणात आज पोलिंग झालेलं आहे. कोणाची कोणतीही वादावादी नसून चारही उमेदवार आम्ही एकमताने न वादावादी करता आम्ही मतदान पोलिंग पार करून घेतलेलं आहे. आता जनतेतून सरपंच पदाची निवडणूक आज लागलेली होती, त्यात हे चारही उमेदवार आपल्यासोबत आहेत. खरं तर खेळीमेळीचं वातावरण आणि इलेक्शन हे काही कालावधीपुरतं असतं, मात्र गावातले संबंध एकमेकांचे वितुष्ट किंवा त्यामध्ये कोणताही वैर न येता हे अगदी चारही या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगाल, आपलं नाव काय आणि कशी परिस्थिती आता सध्याची काय आहे? माझं नाव गोपाळ अर्जुन दगडे. मी 10 वर्ष पहिला ग्रामपंचायत सदस्य होतो आणि आता चांगल्या पद्धतीनं न कोणाचं काय खटखटी होता, संविधानाप्रमाणे सगळे आम्ही खेळीमेळीत राहून चांगल्या पद्धतीनं हे इलेक्शन पार पाडलं आणि जनता सुज्ञ माणसं आपल्याला कौल देतील अशी मला अपेक्षा आहे. तुम्ही सांगितलं नाही नेमकं काय यावर्षी आता काय कौल असेल. कौल हा जनतेच्या हातात आहे. आज आपण बोललो तर आपल्याला उद्या समजणारच आहे जे काय आहे. गेल्या 5 वर्षात तुमच्याकडनं काय कामं झाले असतील त्याच्यावरती आत्मविश्वास? विकास कामाच्या जोरावर किंवा माझ्या वैयक्तिक सहकार्य करण्याच्या पद्धतीवर किंवा जी माझी काम करायची पद्धत आहे किंवा जो जनतेला जनतेचे मी कामं केले त्याच्या ह्याच्यावर मी सांगू इच्छितो की मी 100% विजयी होणार आहे. दोघांनाही खात्री आहे. आता हे 2 नवके उमेदवार आहेत यावर्षी, त्यांच्याकडून आपण काय मुद्दे घेऊन उतरले होते रिंगणामध्ये आणि काय अपेक्षा आणि निकाल कशा पद्धतीने लागेल काय वाटते मनोज शहा, आपण काय सांगाल? हां नमस्कार, मी मनोज शहा. आज तुळशी ग्रामपंचायतीचं मतदान प्रक्रिया पूर्ण होत असताना विशेष आनंद वाटतो की कोणत्या पद्धतीचं वादंग आणि वादविवाद न होता भारतीय लोकशाहीचं जो महोत्सव आहे तो शांततेमध्ये तुळशीमध्ये पार पडत आहे. सर्व मतदार संख्या ही 38 आहे. मृतांची संख्या 150 गृहीत धरली तर 3600 मतदान आहे. 4:45 आपण आढावा घेतला 5 वार्डातील तर साधारणपणे 87% मतदान पोल या ठिकाणी झालेलं आपल्याला आढळतं. एकूण 5 वार्ड आहेत आणि सर्व ज्ञाती बांधव गावामध्ये आहेत. त्यामध्ये मराठा, माळी, लोणारी समाज आणि सर्व 18 आलुतीदार आणि बलुतीदार आणि सर्व अल्पसंख्याक अशा टोटल विविध आयामाने संपूर्ण संपूर्ण तुळशीगाव हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळं सर्वांचे एकमेकाच्या समाजस्तराचे चांगले प्रेमाचे संबंध आहेत आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी गावाला असल्यामुळं कोण विशेषतः कटकटीमध्ये कोण येते त्या ठिकाणी बसत नाही. आता इथं आम्ही उभा राहिलेले सगळेच आम्ही एकमेकांचे मित्र आहोत. डॉक्टर शरद नाना मोरे, विद्यमान प्रस्थापित जे सरपंच आहेत त्यांची बॉडी आहे ते आमचे मित्र आहेत. गोपालदाई दगडे हे बी आमचे अध्यात्मातले मित्र आहेत. माझे शेजारी प्रमोद भैया वशेग्रुप आहेत, यांचाही पॅनल या ठिकाणी उभा आहे, सरपंच पदाचे उमेदवार आहेत. त्यामुळं आमचे वैयक्तिक अशी एकमेकांची कुठली ईर्ष्या आणि त्या भावनेतून आम्ही एकमेकांच्या विरोधात उभा नाही. त्यामुळं चांगल्या पद्धतीचा रिझल्ट लागेल, कारण उद्या काय घडेल हे मतपेटीमध्ये आता सर्वांचं भवितव्य आता बंद झालेलं आहे. तुम्हाला खात्री आहे विजय? परंतु मतदारांचा कौल जो आहे तो विकासाच्या दृष्टीने आहे आणि शेवटी अँटी इन्कम टॅक्सची फॅक्टर जो राजकारणामध्ये असतो प्रस्थापितांच्या विरोधातला तर ती जनता या ठिकाणी दाखवेल असं मला वाटतं. जनता या ठिकाणी जो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात म्हणजे असतो एक विरोध असतो तो दाखवेल असा मनुष्य आणि अपेक्षा व्यक्त केलेली. काय सांगाल तुम्ही?
माझं नाव प्रमोद दत्तात्रय वसेकर, मी सरपंच पदासाठी उभा आहे. मी केलेल्या कामाच्या विश्वासावर मी उभा आहे. मी गावामध्ये अनेक बँकेच्या माध्यमातून किंवा आदरणीय रणजितदादा, शिवाजीराजे कांबळे, मोहिते पाटील कुटुंबीय, सावंत सर, सर्व नेते मंडळीच्या तालुक्यातील माध्यमातून जी विकास कामे आणली. मी काय सत्ताधारी नव्हतो, मी पडलेलाच मेंबर होतो. त्यामुळे सांगायचं म्हटलं तर मी जी कामं आणि लोकांना, गोरगरिबांना जे बँकेच्या माध्यमातून अजून अनेक कामे केलीत, त्या विश्वासावर मी उभा आहे. आणि मला गावाचा विकास करायचा आहे. ह्या मुद्द्यावर मी जनतेला या ठिकाणी मतं मागितलेली आहेत. माझी जर जन कामं योग्य केली असतील किंवा मी योग्य उमेदवार असेल तर जनता मला कौल देईल. सांगायचं म्हटलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये तुळशी असं एकमेव गाव आहे की भांडण नावाचा इथं प्रकार नाही. सगळे उमेदवार चारही आज डॉक्टर, दाजी आणि शाहसाहेब, आम्ही चौघही एकमेकाच्या सहकार्याने, कुठलाही भांडणतंटा न होता, एकमेकाने खेळीच्या वातावरणामध्ये आमचं इलेक्शन पार पडते. हा आमचा तुळशीकरांचा इतिहास आहे. आजपर्यंतच्या इतिहासात एकही भांडण झाले नाही आणि एकही इलेक्शन काळामध्ये गुन्हा झालेला नाही, ही आमच्या गावाची खास बाब आहे. तर मला सांगायचे, आता जो जनता आम्हाला कौल देईल तो आम्हाला स्वाभिमानाने मान्य असेल. आम्ही कारण का विकासाच्या जोरावर मी मते मागितली आहेत. जनतेनं विकास माझा असेल म्हणजे केलेला असेल तर मला सहकार्य करावं, अन्यथा करावं, मी अशा पद्धतीनं मत मागितलेलं आहे. एवढंच मी बोलतो. तर चारही सरपंच पदाचे उमेदवार जे आहेत ते आपल्यासोबत होते. खास करून आपल्या चौघांचं हे मी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या वतीनं मी अभिनंदन करेल. तुम्ही चौघही एकत्रित आलात, खेळीमेळीच्या वातावरणात तुम्ही ही निवडणूक संपवत आहात. आणि खास बाब म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार या निवडणुकीमध्ये न करता तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात. चारही उमेदवारांना या ठिकाणी आपल्या विजयाचा दावा केलेला असला तरी शेवटी हे चारही उमेदवार जनता जनार्दन जो कौल देईल तो आम्हाला निश्चितपणानं मान्य असेल असंच सांगतायत सहप्रतिनिधी वीरेन कुलकर्णीसह मी रमेश शिरसट, तुळशी.